आज आम्ही इकडे पोलीस डिपार्टमेंटला भेटायला आलो होतो. इकडे काम होतं आणि रस्त्यात आम्हाला बघितलं राजभवनी आणि ते वळवून आलेत मोटरसायकल घेऊन आणि म्हणजे जोडी चालली सत्या असं म्हणजे म्हणजे नारायणडावरेच असणार आहे तर त्यांनी वळवून आले तर आणि आम्हाला भेटले. बरं वाटलं की फेसबुकवरची माणसं सोशल मीडियावरची माणसं प्रत्यक्षात भेटतात. बरं वाटलं. आणि त्यांचं तुमचं कुठलं हे आहे म्हणलं? आउटडोर मीडिया. आउटडोर मीडियामध्ये त्यांचं काम आहे. जाहिरातीचं वगैरे ते काम करतात. पुण्यातच करतात? पुण्यातच हडपसर. ओके, हडपसरमध्ये ते राहतात आणि पुण्यामध्ये त्यांचं ते काम आहे आणि आमचं काम त्यांना आवडतं म्हणलं. दोन शब्द सांगा आता. नाही, ताईंना भेटून खूप आनंद वाटला आणि प्रत्यक्ष त्यांना भेटण्याचा योग आला तोच माझ्यासाठी खूप भाग्याचा योग आहे म्हणायचं की सडेतोड प्रश्न मांडणाऱ्या उत्तर म्हणजे सोल्युशन काढणाऱ्या ताईंना भेटल्याबद्दल खूप आनंद वाटला मला. नारायण भाऊंचा पण खूप मला खूप म्हणजे मी त्यांची प्रशंसा खूप करत असतो आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर खूप आनंद पण वाटला नारायण भाऊंना. नाही, सोशल मीडियावरची माणसं अशी भेटतात ना ती कुठे आम्ही गेलो की चेन्नई मध्ये डायरेक्ट टिकली होऊन मला एक नारायण की हे काय आता 2 महिन्यात आम्हाला प्रचंड माणसं भेटली बरं का. काहींना फोटो काढायला आवडतं, काहीला व्हिडिओ काढायला आवडतं, ते करतात. कुणाला आवडत नाही म्हणून. पण खूप सारे लोक प्रत्यक्षात जेव्हा भेटत तेव्हा कामाचं याचं कौतुक करतात बरं का, अप्रिशिएट करतात ते आणि आवडतं त्यांना वाटतं की बाबा ह्या विषयावर काही बोलत नाहीत, कुणी व्यक्त होत नाही. आणि बोलणं आणि तुम्ही कार्य पण तसं करता ना ताई, म्हणजे प्रत्यक्ष डायरेक्ट करणी पण तशी फील्डवर असतो. फक्त पोपट पंची नाही येत, डायरेक्ट कार्यामध्ये पण त्यामुळे खूप छान. त्याच्यामुळे म्हणजे दुहेरी असते, फक्त बोलून आणि व्यक्त होऊन लिहून नाही ना, जाऊन तिथं ग्राउंड ग्रासरूटला जाऊन कामं करावी लागतात. त्याच्यामुळे लोकांना जरा आवडते असते, बाकी काय नाही. बाकी त्यांना एक फोटो घ्यायचा आमच्या सोबत 1 मिनिट. तुम्हाला तुमचा फोटो मी व्हिडिओ काय बनवते. त्यांना एक फोटो हवा आहे आणि असंच आमच्या कामाला अप्रिशिएट करत जा. आवडलं नाही आवडलं ठिकाणी बरं व्यक्त होत जा, शेअर करत जा, है की नाही.